भाग एक कहानी बिरदेवाच्या जन्माची सादर करते शहीर महादेव श्रीपती बुडके आणि पार्टीवासी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर रंगदार ढंगदार कथा बिरदेव जन्माची ऐका तर ढोलाच्या तालावर अधो राम तपोवनादी गमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चाद्री रावण कुंभकर्ण हननम एतद्वी रामायणम वश्यावगड खानाचा वरदहस्त माझ्या शिरावर थाप मार डिंबाड्या ढोलावर मार्गाला वंदन जातो माझ्या मार्गाला देवाचरण वंदन जातो माझ्या मार्गाला गीत या नगर
नगरीत दुराईत या नगरीत राजा माधव दुराईत राजा माधव दुराईत राजे कर त्या जाग्याला राजा या त्यागा वाड्याला गावन दाव तो पवित चित्त द्याव वशबदाला थाप मार तू ढोलाला ऐकू जाऊन दे देवाला नगराला राजा दुराईत लागला राज्य करायला राज्य करत्या जाग्याला राजा दुराईताच्या वाड्याला राजा दुराईताच्या वाड्याला सोन्याचा पिटाराला लावता घुमायला घुमत्याला पिटारा राजा दुराईतान पाहिला हात लावला शिराला विचार केला मनाला आपण आता ह्या पिटीच कुलूप पाहिजे काढायला म्हणून राजाला लावता विचार मनाचा ब्रिका आता करायला पिटीच्या मदाला काय हाय पाहिजे बघायला म्हणून राजा दुराईत त्या टाइमाला ब्रिका आता दिवसाला राजा निघून गेला सोनाराच्या वाड्याला जाऊन त्या सोनाराच्या बाळाला त्या सोनाराच्या बाळाला राजा दुराईतला लावता आपल्या वाड्यातली हकीकत ब्रेका आता सांगायला अन बोला गयाला लागला व सांगा गयाला लागला बोला गयाला लागला व सांगा गयाला लागला राजा दुराईतला लावता सोनाराच्या बाळाला ब्रेका आता सांगायला म्हणून राजा दुराईतान सोनाराच्या बाळाला रामा घेतला संगतीला राजा दुराईत त्या टाइमाला लावता ब्रेका आता चालायला चला बघाता ये निघून चला बघाता ये निघून चला बघाता ये निघून चला बघाता ये निघून
देवाऱ्याच्या बागाये फुलीला रक्ताचा जळू सुंदर रत्नासारखी कन्या लागली दिसायला बाळ पाहिलं सोनाराचा बाळ धावत पळत ब्रेका तंडी गुणालाया राजाच्या जवळ्या ब्रेकाता बाजूला जाऊन राजा दुराईताला लागला बोलायला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी पिटीच कुलूप काढलं पण त्या पिटीच्या मदाला त्या पिटीच्या ब्रेका बाजूला सुंदर कन्या लागली आम्हाला ब्रेकाता दिसायला बातमी ऐकून आनंद झाला राजा दुराईताला सोनाराच्या बाळाचं बोल ऐकून तो राजा दुराईत ब्रेका वाटला होता ब्रेकाता चालायला निघून गेला देवराच्या ब्रेकाता खुलीला पिटियाच्या जवळ पिटियाच्या जवळ हा राजा गेला निघून राजा गेला निघून राजा दुराईतान आपल्या हाताला राजा दुराईत तिथून पुढल्या बाजूला वाट ब्रेकाता चालायला निघून गेला आपल्या राणीजवळ जाऊन लागला बोलायला भगवंताच्या कृपेनं हे बाळ मिळालं आपल्याला आपण आता ह्या बाळाचं पालन पोषण पाहिजे करायला म्हणून राजा दुराईत आपल्या राणीला लाला होता सर्व सारी हकीकत ब्रेकाता सांगायला आनंद झाला दोघाला त्या राजवाड्याला राजाच्या आज्ञेप्रमाणे त्या मुलगीला पाचवीच्या दिवसाला ब्रेकाता घालायला
बाराव्या दिवसाला ते बाळ पाळण्यामध्ये घातलं, त्या बाळाचं नाव काय ठेवलं होतं राजा दुराईताच्या वाड्याला? त्या राजा दुराईताच्या वाड्यामध्ये गंगा स्वरावंती असं नाव त्या निब्रिकाता ठेवायला। मुलगी राजाच्या वाड्यामध्ये लागली होती वाढायला, वाढता वाढता ती मुलगी राजाच्या वाड्याला। 18 वर्षाची मुलगी झाली राजाच्या राजब्रिकाता वाड्याला। अनिवासीचा शाहीर निघाला, डिंबाड्या डुलाई लागला। वासीचा शाहीर निघाला, डिंबाड्या डुलाई लागला। वासीचा शाहीर निघाला, डिंबाड्या डुलाई लागला। अरे माझ्या गावच्या घुमक्या दादा, लागू नको तू सुरत्यांच्या नादा। कपाळी भंडारा हाईगा माझा, डिंबाड्या डुलाई लागला। वासीचा शाहीर निघाला, डिंबाड्या डुलाई लागला। मुलगी 8-9 वर्षाची झाली राजाच्या वाड्याला, माती धुळ्यामध्ये लागली होती खेळ खेळायला। खेळ खेळत्या ब्रिकाता जागेला एवढ्या औदीला राजाने नेत्रांब्रिकाता बघायला। पुन्हा एका दिवसाला राजा दुराहितानं पाहिलं मुलगी आपली माती धुळ्यामध्ये लागली खेळायला, चिंता पडली राजा दुराहिताला। राजाने हात लावला ब्रिकाता शिराला, विचार केला ब्रिका मनाला। सर्व साऱ्या प्रजेचा पालन करता मी राजा असून माझी कन्या माती धुळ्यामध्ये खेळ लागली खेळायला। बाबरेला लावता राजा तब्रिका बोलायला, आपण आपल्या मुलगीसाठी खेळणी पाहिजे ती घ्यायला। म्हणून तो राजा आनंदानं अगदी घाई घाईन मात्र त्या दिवसच्या दिवसाला वाटला लावू तब्रिका। आता चालायला निघून गेला बाजार ब्रिका पेटेला। अन बाजार या पेटला पेट लागा, बाजार या पेटला पेट लागा। भरल्या पेटला पेटमध्ये जाऊन आपल्या कन्येसाठी ब्रिका। सर्व सारी बाजार पेटला ब्रिकाता फिरायला, मुलीला लाला होता खेळणी ब्रिकाता शोधायला। सोन्याची सुंपली मोत्यानं गुंपली, सोन्याची बुडुकली घेतली राजा दुराईत मात्र तिथून पुढल्या बाजूला। परत वाट लाला होता ब्रिकाता चालायला, पुढचा पुढा माघारी फिरवायला। राजा दुराईत निघून गेला आपल्या वाड्याला। वाड्यामध्ये ब्रिकाता जायला, लाडक्या लिखिला हा काळी लाला होता ब्रिका मारायला। बापाचा आवाज ऐकला आणखी
ती माती धुळ्यामध्ये खेळ खेळत असलेली ती गंगा सुरावंती ब्रेका वाट लागली होती ब्रेका आता चालायला निघून आली बापाच्या जवळल्या ब्रेका बाजूला पळत या धावत धावत पळत निघून गेली राजा दुराईताच्या जवळल्या बाजूला बापाला लालूची लेख ब्रेका आता बोलायला बापा समरता पित्या दौलता कशासाठी बोलिवलचा सांगा लवकर मला तर राजा दुरायत लाला होता आपल्या लेकीला सर्व सारी हाकी ब्रेका आता सांगायला सर्व साऱ्या प्रजेचा पालन करता मी राजा असून तू माझी कन्या माती धुळ्यामध्ये लागलीच खेळ खेळायला म्हणून मुली निघून गेलो मी बाजार पेटला मी खेळणी आणल्या खेळ ब्रेका आता खेळायला म्हणून राजा दुराहितान ती खेळणी दिली आपल्या मुलगीला सुरावंतीनं खेळणी घेतली आणि ती मुलगी तिथून पुढल्या बाजूला निघून कुठे ब्रेका आता जायला जाऊन परत माती धुळ्यामध्ये लागली होती खेळ खेळायला दिवसान दिवस लागलं उत सराईला वर्षान वर्ष लागली ब्रेका आता भरायला आणि अशी वर्षे लोटता लोटता कुण्या एका दिवसाला ती सुरावंती वयाची उपर झाली राजा दुराहिताला मात्र त्या टाइमाला बापाला चिंता पडली होती ब्रेका आता जीवाला आपली मुलगी आता वयाची उपवर झाली आपण आपल्या मुलीचा आता लग्न पाहिजे करायला म्हणून राजा दुराईतान त्या टाइमाला लेकीसाठी आपण लाला होता लेकीला ब्रेका बोलायला राजा दुरावईतान आपल्याच या मुलगीला असा विचार मनाला तुझ्या ठरवावं लगनाला बोलायला मुली आता
करता माती धुळ्यामध्ये खेळण्याचं तुझं वय निघून गेलं बरे का? तले की तुझं आता लग्न पाहिजे बरे का आता करायला? राजाचं बोल ऐकून रागाला स्वरावंतीला, रागा कृंदान स्वरावंती दाटली रामा राजाच्या वाड्याला। माधुला आली बरे का आता बापाला बोलायला? बापा समरता पित्या दौलता सांगतोय का तुम्हाला माझं लग्न नाही करायचं, इथून मी निघून जाईन बर का त्या किरदाट झाडीला, झाडी दाट जंगलाला, टिंग्या वनाला। वनाच्या बरे का आता ठायला मी तपोची हुनर मुंडाली बाय बरे का आता बोलायला? अशा ठिकाणी माझ्यासाठी एक माडी पाहिजे तुम्ही बांधून द्यायला। मुलगीच बोल ऐकलं राजा दुराई तान त्या टाइमाला बरे का बोलणं ऐकायला? चिंता पडली राजा दुराई तला, पण आता मुलगीच म्हणणं मोडायचं कसं? म्हणून राजा दुराई तान मात्र त्या टाइमाला आपल्या दूताने हा काही राजा लाला होता बरे का मारायला? हक मारी दूताला, हळी मारी दूताला, हक व मारीत हक उता मारीत, हळी उता मारीत, हक व मारीत, हळी व मारीत, हक उता मारीत, हळी उता मारीत, हक उता मारीत, राजा याचा दूतव दावत या परत दूत गेला निघून राजाच्या जवळ जवळ या दाऊन राजा दुराई ताला, राजा दुराई ताला, राजा दुराई ताला। राजाच्या आज्ञेप्रमाणे धावत पळत निघून गेलं राजाच्या जवळच्या बाजूला। दूतला देऊत राजाला बरे का आता बोलायला? राजाला लावता दूतासनी बरे का आता सांगायला? बाबा रे माझ्या मुलगीसाठी एक सातालाला सुंदर माडी पाहिजे बांधायला, म्हणून राजाने आज्ञा केली आपल्या दूताला। दूताने राजाचे बोलणं बरे का आता ऐकायला? आज्ञा घेतली, राजाची नमस्कार केला राजा दुराईताला, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता आम्ही जाऊन त्या सातालाला तर माडी बांधून तयार करतो म्हणाला दूत राजाला का सांगायला। म्हणून निरोप घेतला राजा दुराईताचा, आज्ञा घेऊन राजाच दूत त्या टाइमाला आता चालायला निघून गेले झाडी दाट ब्रेका जंगलाला। दूत चालले गा बघा निघून गा सात तालाया माडीला, सात तालाया माडीला गा, सात तालाया माडीला गा। I'm not a
वनकासी लिंगाला लिंगाला पंढरीच्या देवाला देवाला उगड़े खाना लागा खाना बाबा रे बांधलेली माडी पाहिजे पाडायला
तर नवीन बायका नावाची माळी पाहिजे आपण बरे का आता बांधायला म्हणून तुम्ही पहिल्या प्रथम आता राजाच्या आज्ञेप्रमाणे त्या दूतानी त्या टाइमबाला तर कुठे बघ का आता जायला अन दूत गा गेला वनी गुण दूत गा गेला वनी गुण कुंभाराच्या वाड्यामध्ये दूत आता जायला कुंभाराच्या बाळाला लागले होते ताकीद बरे का करायला राजा आज्ञे प्रमाण बरे विटा पोच झाल्या पाहिजे त्याचा तालाला आज्ञा दिली त्या कुंभाराच्या बाळाला लागले पुढे वाट बरे का आता चालायला दूत निघून गेलं परत पंचाळाच्या वाड्याला जाऊन पंचाळाच्या बाळाला लागले होत बोलायला त्या पंचाळाच्या बाळाला सर्व सारी हकीकत लागले बरे का आता सांगायला राजा आज्ञे प्रमाणे बरे बुरी बाबळी चिंच जांभूळ इत्यादी प्रकारच लाकूड साहित्य नेऊन पोच केलं पाहिजे त्या साताला माडीला माडीच्या ब्रिका मधाला हट्टिंग्या आता वनाला अशी ताकीद केली पंचाळाच्या बाळाला तिथून राजाच दूत निघून गेलं गौंडी दादाच्या घरवाड्याला गौंडी दादाला लागलं होत दूध ब्रेका आता बोलायला सर्व साहित्य जमा गोळा होईल सात तालाला बायका नावाची माडी पाहिजे बांधायला राजाने आज्ञा केलेली आहे ब्रेका आपल्याला त्रे गौंडी दादानी बोलणं ब्रेका आता ऐकायला रमा सर्व साहित्य जमा झालं कुंभाराच्या बाळानं विटा नेऊन पोच केल्या पंचाळाच्या बाळानं लाकूड साहित्य जमा केलं पण आता ह्यो गौंडी दादा तिथे जाऊन माडी बांधल का गौंडी दादा कसा असला तर गौंडी दादा माडी कसा बांधणार माझ्या नवऱ्याचा रुबाब लटका बाई ग रोज खातो इष्टार गुटका बाई ग दिवसभर राबायचा आणि दिवसाला असणारा पगार 20 रुपये पण अशा पगारामध्ये पानपट्टीवाल्याला उद्याच्या दिवसाची ऑर्डर द्याडा गरगरीत गेला पाहिजे कमी पडता उपयोगाचं नाही उद्याच्याला मला 10 पुड्या पाहिजे बास तेवढ्या का बास 10 पुड्यांचा मार तोही चटका बाई ग रोज खातो इष्टार गुटका बाई ग रोज खातो इष्टार गुटका बाई ग काम करूनी महिना भरला बिलासाठी दुकानदार घरला आला तारजी उधारी मागाय दिवसा दररोज 10 पुडी 10 15 रुपये झालं 5 रुपये रोजगार शिल्लक राहिला असं जर 5 रुपये रोजगार घेऊन घरात गेला तर चुली पुढे फुकणं घेऊन एक फौजदार असतो माहित आहे का तुला ते काय वाजले त्याला तेवढे कळणार असा फौजदार 5 रुपये घेऊन घरात घेईल का लगेच सांगणार होईना संसार आपला नेटका बाई ग रोज खातो इष्टार गुटका बाई ग रोज खातो इष्टार गुटका बाई ग व्यसनाच्या जो पडला आहारी जेवण सरे ना सकाळची न्यारी आशीर्मिक्स स्टार असतो
आणि असं स्टार खाणार जेवायला चार चौघाच्या जर पंक्तीत बसला तर त्याचा अगोदर लक्ष सांभाऱ्याकडे कट आलाय का वर बघूया. त्याचं गालपाड स्टार खाऊन भाजलेलं असतं होय. आणि अशा चार चौघामध्ये जेवायला बसला की तो गालपाड भाजलेला असतं म्हणून जेवणाचं घास कमी करतो. रोजच्या जेवणात जर चार दोन घास कमी झालं वर्ष 6 महिने जर लोटलं तर ह्याची तब्येत झाली वाऱ्यानं हालासारखी. इकडून वारं सुटलं की तिकडून उडून जाणार असा हा पैलवान होतो स्टार खाऊन. मोजतोय आयुष्याच्या घटका बाई ग रोज खातो इस्टार गुटका बाई ग. माझ्या नवऱ्याचा रुबाब लटका बाई ग रोज खातो इस्टार गुटका बाई ग. चालू जमान्यामधला मुलगा सुशिक्षित शिकल्या सवरलेला एका पॅन्टर दोन पाय घातलेला आम्ही पण घालतोय असा मुलगा सकाळी उठला म्हणलं की कोलगेटचा डबा आणि ब्रश हातात का तर शिकला सवरला शायनिंग मध्ये दात घासायला. पण स्टार ठेवून त्याचं गालपाड बाद झालं असतंय हे त्याच्या आठवणीत असतं. आणि मग एकाएकी काय होतं माहित आहे का? दात घासायला ब्रश गालातून गालपाडातून ब्रश बाहेर निघतो. शाहीर महादेवान गायलाय चुटका बाई ग रोज खातो इस्टार गुटका बाई ग. माडी पडून नवीन माडी बांधली बायका नावाची माडी बांधून तयार झाली त्या सातालाला. गौंडी दादाला लुटल्या राजाच्या दूतांनी ब्रेका आता बोलायला. बाबा रे तुमच्या म्हणण्याप्रमाणे माडी झाली सातालाला जावा निघून निरोप द्या त्या राजा दुराईताला. तर दूत लाले होते वाट ब्रेका आता चालायला. घाई घाई न राजाच दूत मात्र त्या टाइमबाला. राजाच्या राजब्रेका आता वाड्याला राजाला लागले होते ब्रेका बोलायला. जाऊन राजा दुराईताला दूत लागलं बोलायला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पहिली माडी पाडी पाडून त्याचा तालाला. बायका नावाची माडी बांधून तयार केली ब्रेका टिंग्या वनाला. बोला ऐकलं राजा दुराईतान राजा दुराईत मात्र त्या टाइमबाला. आपल्या लाडक्याली केला हा कळी लाला होता ब्रेका आता मारायला. बोलायला लागला की गागला सांगाया लागला. बोलायला लागला की गागला सांगाया लागला. माडी बांधून तयार केली अफ्रिकाच्या दिवसाला. तू निघून जात्या सातालाला माडी पाहून ये पाठी मागल्या बाजूला. पण स्वरावंती लागली बोलायला राजा दुराईताला त्या टाइमबाला. बाप्पा दौलता पित्या समृद्ध मी सांगतो अफ्रिका आता आपल्याला. निघून जाईन मी त्या सातालाला परतून येणार नाही आपल्या वाड्याला. राजा दुराईत लागला बोलायला. राजाला लावता लिखल अफ्रिका सांगायला. मुली जाण्यासाठी रथ घोडा मेना पालखी काय देऊ तुला सांग लवकर मला. लेकिन बापाचं बोलणं ब्रेका आता ऐकायला. लेखला लिहती बापाला ब्रेका सांगायला. पायी चालत जाईन सात तालाला. फक्त बापा 3 वस्तू मागतो मी तुमच्या जवळ तेवढ्याच द्या मला. म्हणून त्या स्वरावंतीनं आपल्या बापाला ब्रेका आता सांगायला. आणि या स्वरावंतीनं 3 गोष्टी मागून घेतल्या राजा दुराईताकडून. तर अशा गोष्टी कोणत्या ब्रेका? लाल्या विती ब्रेका गोष्टी आता मागायला.
चांदीचं ताट सोन्याची विट आणि रिंगणीचा काटा द्या मला, एवढंच घेऊन मी निघून जाईन त्या साताला माडीला। पकडेल एक लाडी होती बरे का आता मागायला। मुलगीच्या म्हणण्याप्रमाणे बापानं त्या वस्तूंचा पुरवठा केला, स्वरावंतीनं त्या वस्तू घेतल्या आणि कुण्या एका दिवसाला सवळच्या पाऱ्याला दिन मान बरे का आता उगवायला। सर्वांचा निरोप घेतला स्वरावंतीनं मात्र त्या दिच्या दिवसाला। बरे का आता सोडायला वाट लाली होती बाबर आता चालायला। चालली बगानी गुण देवागा चालली बगानी गुण सात ताला माडीला देवागा सात ताला माडीला। सर्व साडी लागली होती माडी ब्रेका बाया ता बघायला। पण एवढ्यात त्या साताला माडीला झाडी दाट जंगलाला काही वानरीने आपली पिलं बांधली होती पोटाला। वानरी लागली होती झाडावरून उड्या ब्रेका ता मारायला। या झाडावरून त्या झाडावर उड्या लागली टाकायला। स्वरावंतीनं नेत्रानं पाहिलं स्वरावंती त्यातल्या एका वानरीला लागली बोलायला। तर बायका वानरी पिलं बांधली तुझ्या ब्रेका ता पोटाला ह्या झाडावरून त्या झाडावरती लागली आज उड्या ब्रेका ता मारायला। जर तुझा पोटचा बाळ सुटला खाली जर पडला तर मरणमुखी पाहल आता काय करायचं या ठिकाण्याला। त्या वानरीने गंगा स्वरावंतीचं बोलणं ब्रेका आता ऐकायला। रागाला वानरीला प्रत्युत्तर दिलं वानरीनं स्वरावंतीला। बैग म्हणली एक बाळ मेला तर दुसरा होईल मला, पण तुझ्यासारख्या वांजुटीचा काय उपयोग ह्या धर्तरीला। अशी वानरी लागली होती गंगा स्वरावंतीला ब्रेका आता बोलायला। स्वरावंतीनं त्या वानरीचं बोल ऐकलं स्वरावंतीला त्या टाईमाला। वाईट लागलं होतं ब्रेका आता वाटायला। अन रागा बघाया कुरून रागाला होता या गंगा स्वर ब्रेका आता वंतीला। बिन पुरुषाचा बिन लग्नाचा बाळ
मिळविण मिया पृथ्वी तलावाला तरच नावची सुरावंती म्हणून त्या सुरावंतीन त्या टाईंबाला ब्रेका वनाला झाडी दाट ब्रेका जंगलाला रागा रागान सुरावंती निघून गेली साताला माडीला माडीवरती जाऊन तिनं सूर्याला नमस्कार केला कुरळ केस खाली सोडायला हल्लाली होती बाई तर ब्रेका आता धरायला चांदीच ताट खाली ठेवलं ताटामध्ये सोन्याची वीट ठेवली त्या वीट वरती त्या टाईंबाला त्या बाईने रिंगणीचा काटा वीट वरती ब्रेका ठेवायला डावा पाया चांगटा ब्रेका त्यावरती ठेवायला तपतीनं बघाया धरलगा तपतीनं बघाया धरलगा तप धरलं त्या स्वरावंतीच तप बर का तर लागले होते ब्रेका आगळा आता ब्रेका दिसायला दिवसान दिवस लागलं भरायला महिन्यान महिने लागलं सरायला वर्षान वर्षे लागली होती लोटाय त्या तपाला ब्रेका आता या जाग्याला आणि कुण्या एका दिवसाला त्या स्वरावंतीच तप आगळं झालं आणि ह्या तपाच्या जोरानं बर का तर ह्या तपाच्या जोरानं धरतरी माता लागली होती तरी तर ब्रेका आता कापायला इंद्रसभा लागली होती डगमगायला कैलासपती भगवंताचा पेटलेला रणखांब बंद पडला त्या टाईंबाला तपाच्या ब्रेका आता जाग्याला चिंता लागली होती त्या कैलासपती देवाला कैलासपती भगवंतानं मात्र त्या टाईंबाला हात लावला ब्रेका आता शिराला विचारला लावता मनाचा ब्रेका करायला हळीगा मारली कुणाला हकव मारली कुणाला हळीगा मारली कुणाला हकव मारली कुणाला बसवे सुरयानंदीला बसवे सूर नंदीला हा खाळी मारली कैलासपती भगवंत चिंताग्रती व्हायला विजया लाला होता बाबऱ्याचा करायला हा खाळी ऐकू जातात तो बसवे सूर नंदी धावत पळत मात्र त्या टाईंबाला निघून गेला कैलासपती भगवंताच्या जवळल्या बाजूला जाऊन कैलासपती देवाला दोन्ही हात जोडायला पाया लागला पडायला देवा कशासाठी बोलिवलसा सांगा लवकर मला हा भगवान देव लाला होता नंदी राहायला खरी खुरी हकीकत ब्रेकाता सांगायला बाबा रे या मानवीला कुणीतरी तप धरलं म्हणून आपण मात्र त्या टाईंबाला निघून जायाच तपाच्या शोधाला म्हणून त्या कैलासपती भगवंतान रामा नंदीचा साज केला होता नंदीला पंचघाट्याचा चाळ नंदीच्या गळ्यामध्ये बांधायला तर मखमली झुल गाठली होती ब्रेका नंदीच्या पाठीला शिंगा शेंब्या ब्रेका आता लावायला देवी पार्वती गिटली होती जुडीला आणखी हा नंदी मात्र त्या टाईंबाला ब्रेका आता चालायला पाठीवरती त्या नंदीच्या स्वार होऊन तो कैलासपती भगवंत त्या टाईंबाला वाटलाला होता ब्रेका आता चालायला पाठीवरती बसून निघून चालली त्या तपाच्या शोधाला कैलासपती भगवंताला त्या टाईंबाला ब्रेका आता दिवसाला पाटीव बसला पाटीव बसला
गेला बाराला गेला बाराला बसून निघून चालला तपाच्या शोधाला सवळच्या पाऱ्याला सवळचा दिवस ब्रेका तर गेला होता ब्रेका आता बाराला चिरकाळ ब्रेका आता लुटायला त्रिकाळ लुटली त्या दिच्या दिवसाला तपाचा शोध लागना कैलासपती भगवंताला चिंता पडली होती जीवाला भगवंताने विचार मनाचा ब्रेका आता करायला अन सुंबरालया मांडल उभा राहिल्या जाग्या